मग भविष्यहे जु नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय जा, महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे त्याच्या अंतर्गत केलेल्या डिजिटायझेशनमुळे राज्यभरामध्ये साधारण अडीच कोटी शिधापत्रिकांचं डिजिटायझेशन झालंय ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री माननीय गिरीश बापटजी तसंच याच विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना आमंत्रित केलेलं आहे नमस्कार, नमस्कार। पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की संपूर्ण वितरण प्रक्रिया जी आहे तिला बळकटी प्रदान करण्यासाठी कशा प्रकारे पावलं उचलली जातात राज्यामध्ये साधारणपणे सात कोटीपर्यंत लोक हे आमच्या व्यवस्थेमधनं धान्य घेत असतात आणि त्याची एक वितरण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत गरीब लोकांना आपण धान्य जास्त मोठ्या प्रमाणामध्ये देतो जुन्या काळात रेशन कार्ड हा पुरावा म्हणून गृहित धरला जात होता आणि रेशन कार्ड हे राहण्याचं ठिकाण वगैरे करता उपयोगी पडायचं अन्न सुरक्षा कायद्यामध्ये आता ह्या देशात आणि राज्यात कोणीही माणूस अन्नापासून वंचित राहता कामा नये ही काळजी आपण घेतली आणि म्हणून आम्ही आहे त्याच लोकांच्या मध्ये त्यांचं रेशन कार्ड त्यांचं धान्याचं दुकान धान्य नेण्याची आणण्याची व्यवस्था त्यांना त्याच्यामध्ये कुठेही काळा बाजार होऊ नये त्यांना त्यांचं बिल मिळावं धान्य चांगलं मिळावं म्हणून गोडाऊन गोडाऊन मधली स्वच्छता आणि अन्नधान्य खाण्यालायक असावं हो। या सगळ्या दृष्टीने काळजी घेतली फार मोठी क्रांती राज्यामध्ये वेगवेगळ्या नवीन पद्धतीनं केलेली आहे आय टीच्या माध्यमातून आपण केलेले आणि लोकांचाही तेवढा चांगला प्रतिसाद तर खूप चांगली <coughs> सिस्टीम आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि त्याच्यात त्याचा राज्याला फायदा आहे आणि त्याच्यात गरीब नागरिकांना निश्चित फायदा आहे आता तुम्ही बोलताना आय टीचा उल्लेख केला त्यालाच अनुसरून मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कित्येक वर्ष ही सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरजूंपर्यंत धान्य रास्त भावामध्ये पोचवलं जात होतं दिलं जात होतं वितरित केलं जात होतं मात्र आता काळानुरूप हा संपूर्ण विभाग किंवा ही प्रणाली काट टाकते संगणकीकरण मोठ्या प्रमाणावरती होतंय तर त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे जेव्हा आम्ही हे संगणीकरण सुरू केलं तेव्हा अनेक लोक म्हणायचे की हे कसं काय जमणार खेड्यातल्या माणसाला पण जेव्हा आपल्या देशात आणि राज्यात मोबाईल पहिल्यांदा आला तेव्हाही लोक हाच प्रश्न विचारत होते आज अगदी सामान्य माणूस रिक्षाचालक असेल हमाल असेल अगदी घरातली मोलकरीण देखील आणि ही चांगली गोष्ट आहे की मोबाईल फोन ऑपरेट करते ती शिकली तिला त्याचे अनेक फायदे झाले तसेच फायदे आमच्याकडे संगणीकरणातनं एखाद्या ठिकाणी धान्य किती येतं ते किती खर्च होतं कुठल्या व्यक्तीचं खर्च होतं त्याचं आधार कार्ड आहे का नाही हे सगळं काय व्यवहार झाले हे आम्ही एका क्लिकवर बघू शकतो आणि ह्या सगळ्या सिस्टीमधनं आपल्या हातामध्ये हे आलं गैरव्यवहाराला आळा बसला आहे ज्याला गरज आहे त्याला धान्य आहे ह्याच्यात कुठेही भ्रष्टाचाराला थारा नाही कोणाला चोऱ्या करता येत नाहीत आणि फार उत्तम पद्धतीनं हे काम संगणीकरणामुळे चाललं आहे असं मला वाटतं <laughs> आणि म्हणून जग सगळं प्रगतीपथावर जात असताना माझ्या राज्यातलाही सामान्य माणूस या सगळ्या प्रणालीचा उपयोग करतो आणि आय टीच्या माध्यमातून विविध योजनांत तो देखील ह्याच्यात सहभागी झाला आहे ह्याच्यात खात्याचा खूप फायदा झाला आहे जो अपव्यय होत होता चोऱ्या होत होत्या त्या सगळ्या टळल्या आहेत मी तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये जवळजवळ तीन लाख चौसष्ट हजार आठशे मेट्रिक टन धान्य ह्याची उचलच कमी झाली याचा अर्थ कोणीतरी खोटी कार्ड दाखवून पावत्या न करता फक्त आलेलं धान्य खपलंय असं सांगत होतं आता असं चालणार नाही खपलं म्हणजे कोणी घेतलं किती पैसे दिले त्याच्या घरात युनिट किती होते एका दिवसात या दुकानात बारा व्यवहार झाले पंधरा झाले ह्याच्याकडे हे सगळं आता आम्ही पोर्टलवर बघू शकतो आमच्या सी सी बोर्ड डॅशबोर्डवर बघू शकतो आणि त्यामुळे ह्याच्यात कुठेही लप्पालप्पी नाही पूर्ण पारदर्शकता आहे आणि सगळे व्यवहार चोख होत आहेत कोणालाही काहीही संधी ह्याच्यात कुठलंही वाईट काम करण्याची मिळत नाही हा संगणीकरणाचा फायदा आहे पाठक सर तुमच्याकडे येते मी की सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनेक वर्षांपासून गरजूंपर्यंत धान्य वितरित केलं जात होतं आणि ते देखील भावामध्ये मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिधापत्रिका असताना त्यां सगळ्यांचं डिजिटायझेशन करणं एक मोठं आव्हान होतं नाही का ते कसं लिहिलं या पेल्लं आणि प्रकारे डिजिटायझेशन केलं गेलं स्टेप बाय स्टेप तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आम्हाला सर्वप्रथम ही प्रक्रिया जी आहे ती दोन वर्ष आधीपासून चालू होती जवळजवळ चौदाच्या आधीपासून ही डिजिटायझेशन आणि डाटा एंट्रीची प्रक्रिया चालू होती प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्या एजन्सी आपण नेमलेल्या होत्या त्या एजन्सी मार्फत प्रत्येक कार्ड मागे आपण दोन रुपये देत होतो आधार सिडिंग करण्यासाठी त्याचा पूर्ण डाटा एंट्री करण्यासाठी या पद्धतीने सोळाच्या आधी आपण हे सर्व काम पूर्ण केलं डिजिटायझेशनचं आणि आधार सीडिंग जे आहे ते आजच्या घडीला सात कोटी गरजूंपैकी सहा कोटीचं आधार सीडिंग झालेलं आहे एट्टी एट पर्सेंट जवळजवळ आधार सीडिंग आहे आणि आधार सीडिंगची ही टक्केवारी बघूनच मग आपण ठरवलं की सर्व दुकानांमध्ये आता आपण पॉस मशीन लावू शकतो पॉस मशीन म्हणजे पॉईंट ऑफ सेल मशीन पॉईंट ऑफ सेल जे आपण समजा हॉटेलमध्ये गेलो तर आपल्या क्रेडिट कार्ड साठी जशी मशीन येते तशी ती मायक्रो एटीएम दर्जाची मशीन आपण सर्व हजार दुकानांमध्ये आपण लावलेली आहे आणि मग आता त्यांनी आधार च ऑथेंटिफिकेशन करूनच आपण धान्य त्या मशीनद्वारा देतो आहे तर डिजिटायझेशन करत असताना डाटा एंट्री डाटा एंट्री केल्यानंतर मग त्याच्यामध्ये सर्व दुकानांची माहिती सर्व लाभार्थींची माहिती सर्व जिल्हे तालुके असं करत करत ती ई आर सी एम एस म्हणून एक मोठी सिस्टम आहे आणि कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कॅस म्हणून ती ची सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व काम पूर्ण केलं आणि मग सोळा नंतर आपण हे मशीन बसवण्याची प्रक्रिया केली पण एक आव्हान किती किती विभाग याच्यामध्ये कार्यरत होते आणि कर्मचारी याच्यासाठी प्रयत्नशील होते प्रामुख्याने आपला पूर्ण विभाग जो आहे त्याच्यात आय टी डिपार्टमेंट पण आहे मंत्रालयामध्ये आणि हाय हाय पॉवर्ड कमिटी होती मुख्य सचिवांची त्याच्या समोर आपल्याला जवळजवळ गेल्या सोळा आणि सतरामध्ये आपण एक दर्जनभर मिटिंग आपल्या झाल्या प्रत्येक महिन्याला किमान एकतरी मिटिंग व्हायची कारण प्रत्येक टप्प्यावरती काही निर्णय आपल्याला घ्यावे लागायचे आणि आपण ट्रान्झॅक्शन बेस्ड मॉडेल आपण केलेला आहे ट्रान्झॅक्शन बेस्ड मॉडेल म्हणजे एकच राज्य आहे पूर्ण देशामध्ये ज्यांनी भाड्याने मशीन घेतल्या नाही किंवा मग मशीनी खरेदी केल्या नाही वरण प्रत्येक ट्रान्झॅक्शन मागे आपण त्या सिस्टम इंटिग्रेटरला पैसे देतो आहे तर त्या ट्रान्झॅक्शनच्या पैशेवरती टेंडर निघाला होता मशीन त्या सिस्टम इंटिग्रेटरची आहे तीन वर्ष तो चालवेल मेंटेन करेल ट्रेनिंग देईल आणि प्रत्येक के जी मागे किंवा क्विंटल मागे त्याला पैसे मिळतील म्हणजे त्याचं पण इंटरेस्ट राहील की आपल्याला ट्रान्झॅक्शन वाढवायला पाहिजे व्यवहार वाढवायला पाहिजे तर या या हिशोबाने आपलं पहिलंच ट्रान्झॅक्शन मॉडेल आहे पूर्ण देशामध्ये आणि आपण गेल्या वर्षी सतरामध्ये जेव्हा सोळामध्ये ही सर्व टेंडरिंग हो सगळी तयारी केली आणि डिसेंबर नंतर आपण त्याचे वर्क ऑर्डर्स दिले जानेवारी पासून प्रूफ ऑफ कन्सेप्ट आपण केलं प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन मशीन आपण चालू केल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ग्रामीण भागात आणि एक शहरी भागात प्रूफ ऑफ कन्सेप्ट पूर्ण वातावरण निर्मिती झाली सर्व जिल्ह्यांमध्ये याची माहिती झाली आणि मग जानेवारी नंतर आपण जून पर्यंत टप्प्या टप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण हे मशीन सुरू केल्या काय ज्या जिल्ह्यांची तयारी चांगली होती तिथे आधी आणि काय तीन टप्प्यामध्ये आपण सर्व मशीन जून पर्यंत लाईव्ह केल्या आणि जे मुदत होती सहा महिन्याची त्या मुदतीच्या आतमध्ये आपण हे प्रोजेक्ट पूर्ण केला जितके व्यवहार वाढतील तितका आपल्याला फायदा आहे आणि ते रिफ्लेक्ट होता आमच्याकडे अगदी दुकानात किती व्यवहार झाला गावात किती झाला तालुक्यात किती झाला ओव्हरऑल जिल्ह्यात किती झाला म्हणजे लोक येत आहेत खरेदी करतायत ते पैसे मशीनवर देत आहेत आणि माल त्यांना मिळतोय याच्यात संपूर्ण पारदर्शकता आता आपण आली आणि साहेबांनी आता सांगितलं तसं जसा व्यवहार वाढेल ट्रान्झॅक्शन जशी वाढतील तसं मशीनवाल्याला कमिशन आम्ही देणार आहोत त्यामुळे त्याचाही चा। हा प्रयत्न राहील किंवा जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन व्हावी आणि अधिकाधिक लोक मशीनवर अंगठ्या धान्येतील अशी सुंदर सिस्टीम बसली मग मी तुम्हाला जेव्हा संगणकीकरणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा केवळ शहरी भागांमध्ये नाही खास करून तळागाळा मधली जी दुकानदार आहेत जे रास्त भावामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरित करत असतात त्यांना संगणकीकरण केल्यानंतर का खास काही प्रशिक्षण ट्रेनिंग देण्यात आलं होतं का मोबाईल जसा आपण ऑपरेट करतो तो तर रोज दहा वेळा करतो हे तर एकदा दुकानात जाऊन त्या मशीनवर अंगठा द्यायचा आहे आणि दुकानदाराचं वेगळं प्रशिक्षण आपण घेतलं की ज्याच्यामध्ये त्याला हे सगळे व्यवहार करावेत काही अडचण आली तर त्याने कोणाशी संपर्क करावा बी एन एस एलच्या माध्यमातून त्यांना कार्ड देण्यात आली ती ऍक्टिव्हेट करण्यात आली अगदी क्वचित काही ठिकाणी डोंगराळ भाग वगैरे असतो इथे कनेक्टिव्हिटीचा थोडासा प्रॉब्लेम येतो पण त्याच्यावरही आम्ही मार्ग काढतो आणि मला असं वाटतं की फार कमी वेळामध्ये आपण राज्यामध्ये ही योजना अंमलबजावणी करू शकलो आणि लोकांचा रिस्पॉन्स त्याला खूप चांगला आहे पाठक सर एखाद्या व्यक्तीकडे जर का आधार क्रमांक नसेल तर मग सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत त्याला धान्य वितरित होऊ शकणार नाही का आमचा पहिला जो याच्यामधला प्रिन्सिपल आहे तो असा आहे की कुठलाही गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही असे बोर्ड आम्ही प्रत्येक दुकानामध्ये लावण्यासाठी आपण दिलेले आहेत त्याच्यामध्ये सहा मेथड्स आहेत सहा हुँ. प्रकारे आपण धान्य गरजूपर्यंत आपण देतो पहिल्यांदा आधार ऑथेंटिकेट झालं तर धान्य मिळेल दुसऱ्या वेळेला जर समजा ऑथेंटिकेट नाही झालं त्याच्याकडे आधार आहे पण ते ऑथेंटिकेट होत नाही तर ई केवायसी आपण करू शकतो ई केवायसी म्हणजे जसं आपण बँकेमध्ये मोबाईल साठी ई केवायसी करतो ते केलं की आपल्याला बाकी कुठलेही पुरावे द्यायची गरज नसते तर ई केवायसी करून त्याला अप्रूव्ह करून आपण धान्य देऊ शकतो तिसरा प्रकार असा आहे की ई केवायसी समजा तो नसेल त्याच्या घराच्या कुठल्या माणसाकडे आधार असेल ते पण आपण घेऊन ई केवायसी करून धान्य देऊ शकतो चौथा मेथड असा आहे की आपण रूट नॉमिनी नावाचे एक व्यक्ती आहे त्या भागातील प्रतिष्ठित समजा तलाठी ग्रामसेवक सरपंच असं असेल पुलिस पाटील, पाटील। किंवा मग शहरी भागामध्ये असे आमचे स्टाफ हे रूट नॉमिनी असतो त्याचा अंगठ्याच्या भरवश्यावर तो कागदपत्र बघतो त्याचे आणि तो त्याला प्रूव्ह करून देतो हे झालं प्रकार समजा अंगठाच नाही काही ठिकाणी असं आहे की काही लोकांना दुर्दैवाने काही रोग असतात किंवा एजेड लोकांची अंगठे उठत नाहीत अशा ठिकाणी रूट नॉमिनी आपण दिलेला आहे चौथ्या पाचव्या मेथड प्रकार मी सांगितला छठा असा प्रकार आहे जिथे नेटवर्क नाही साहेबांनी ने आता सांगितलं मंत्री मोदयाने की नेटवर्क नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आधीच घोषित करून त्या गावांना आपण जुनी पद्धत जी आहे पावती देण्याची ती पद्धत सुद्धा आपण चालू केलेली आहे ज्या लोकांचा इतर पुरावा घेऊन त्याचा आधार नसेल आपण देतो आहे अशा लोकांना अशी अपेक्षा आहे की एकदाच आपण ते पावतीचं हे वापरू समजा नेटवर्क असेल आणि पावती आपण दिली तर पुढच्या वेळेपर्यंत त्याचा डाटा एंट्री एका महिन्यामध्ये पुढच्या धान्य मिळेपर्यंत त्याची डाटा एंट्री होऊन जायला पाहिजे जा। <imples> त्यामुळे आपण हे जी पावतीची मेथड आहे ती एक महिन्यासाठी आपण अशा लोकांसाठी ठेवली थे आहे <imples> तर या सहा प्रकारे आपण त्यांना धान्य वाटप आपण करू शकतो आणि जर्जू माणसाला धान्यापासून कधीही आधारच्या नावाखाली वंचित ठेवणार नाही मगाशी तुम्ही बोलत असताना म्हणाला कित्येक हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली मग हे डिजिटायझेशन किंवा आधार लिंकिंग प्रक्रिया सुरू होताना कुठे विरोध झाला का याच्यात खरं म्हणाल तर तसा काही विरोध फार झाला नाही पण लोक सावध झाले मी तुम्हाला सांगतो की काही ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे म्हणजे आपण थोडं श्रीमंत मध्यमवर्गीय आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड असायचं पण ते म्हणायचे की आम्हाला काही रेशनचा गहू तांदूळ नको कारण आम्ही बाजारातला आम्हाला चांगला आणू आणि त्याच्या रेशन कार्डवर ते कोणाला तरी द्यायचे की जा हे रेशन कार्ड घेऊन पावती तुझी तू कर पैसे तुझे तू दे रेशन घेऊन जा आणि गरज असायची शक्यता काही ठिकाणी काळा बाजार होण्याची पण असायची काही ठिकाणी आम्ही काही दुकानदारांवर गुन्हे पण दाखल केलेत असे सगळे काही ठिकाणी ट्रान्सपोर्टरवर केलेत काही ठिकाणी मला असा एक मोठा व्यवसाय ह्या राज्यात चालत होता की गहू रेशनचा घ्यायचा त्याचा रवा बनवायचा तांदूळ रेशनचा घ्यायचा त्याचं इडलीचं पीठ बनवायचं ते मिलमध्ये न्यायचं आणि मग ते तिथनं विकायचं तर आम्ही ह्या मिलवरच आता बंधन आणलं की तू कुठनं माल आणलायस आम्हाला दाखव आता जीएसटी मुळे तर सगळंच सोपं झालंय आणि म्हणून असे जे सगळे गैरप्रकार होते किंवा काही वेळेला दुकानदार म्हणायचा की ह्यांना नको आहे तर ह्यांची पावती फाडल्या गेली मी दुसऱ्याला देईन भावात देखील फरक व्हायचा आम्ही दोन रुपये आणि तीन रुपये किलोनीच विकतो पण मग काही वेळेला त्याची किंमतही वाढवल्या जायची अशांच्यावर खटले दाखल करून मायाकडे सुनावण्या होतात कोर्टात गुन्हे दाखल होतात आम्ही पोलीस केस करतो पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यावर आता कंट्रोल आला आणि ज्याला रेशन पाहिजे त्याला रेशन मिळतं ज्याला रेशन नकोय त्याची चोरी होत नाही त्याचा माल शिल्लक राहतो आणि तुम्ही म्हणाल हा शिल्लक राहतो म्हणजे आता काय करणार आहात तर आमचा त्याच्यातला राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हेतू असा आहे की जो गरजू माणूस आहे अजून खालच्या स्तरावरचा की जो अति गरीब आहे मजूर आहे हमाल आहे आदिवासी आहे पाड्यात राहतो अशा सगळ्यांना ह्याच्यात समाविष्ट करून ह्या योजनेचा अधिकाधिक लाभ लाभार्थी वाढवण्याचा कार्यक्रम आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहोत की जेणेकरून अन्न सुरक्षा कायद्याखाली सगळ्यांना खाण्यापुरतं अन्नधान्य मिळेल पाठक सर ग्रामीण भागामध्ये त्यांना मुळात केवायसी नो युअर कस्टमर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांना ई केवायसी कसं कळणार किंवा ई पॉस मशीन जे आहे त्याच्यामध्ये ही सुविधा त्यांना काहीही करायचं नाहीये आपल्या यंत्रणेच्या मार्फत ते केलं जातं त्यांना त्यांचा कार्ड सोबत आणायचं आणि अंगठा दाखवायचा आणि बाकी सर्व काम जे आपले लोक आहेत ते करतात आणि त्याच्यासाठी प्रशिक्षण आपण जवळजवळ एका महिन्यामध्ये एक प्रशिक्षण आपण करतो सॉफ्टवेअरचं अपडेट झाला की आपण मशीन बोलवून प्रशिक्षण देतो आपण जर युआयडीने आरडी टू सर्व्हिसेस सुरू केल्या होत्या तर आरडी टू टू सर्विसेस साठी आपण प्रशिक्षण देतो वर्षन बदललं दुसरा कुठला प्रोग्राम आला त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण देतो यासाठी आपण त्याचे फ्लायर्स बनवले आहेत त्याच्यानंतर आपण त्याचे व्हॉट्सअप वरती त्याचे व्हिडिओज पाठवलेले आहेत स्क्रीनशॉट आपण सगळे पाठवतो स्टेप वाईज आपण त्याचं त्यांना सगळ्यांना माहिती करून देतो त्यामुळे वेरियस मेथड आपण वापरतो आणि त्यांना प्रशिक्षित करतो तसंच शेतकरी आहे त्या शेतकरी वर्गाला देखील रास्त दरामध्ये धान्य पुरवठा किंवा धान्य वितरित केलं जातं का शासनाने पंधरा ऑग अग, ऑगस्ट दोन हजार पंधरा पासून दुष्काळी आणि जिथे आत्महत्या ग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये सर्व, सर्व ही योजना चालू केली जी एन एफ एस एची योजना आहे जे लोक आपल्या या यादीमध्ये कवड नव्हते सात कोटीची लिमिट असल्यामुळे त्या लोकांना असे आपण अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यां कुटुंबांना राज्य शासनाच्या खर्चाने जवळजवळ सत्तर कोटी महिन्याला खर्च येतो त्या ते खर्च करून आपण त्यांना धान्य वितरित करतो चौदा जिल्ह्यांमध्ये फक्त मराठवाडा पूर्ण आणि विदर्भ मध्ये नागपूरमध्ये फक्त वर्धा जिल्हा आणि पूर्ण अमरावती विभाग जिल्ह्यात त्यांना पण आपण आता मशीनद्वारे आणि आधार लिंकिंग करूनच आपण त्यांना धान्य देतो आणि थेट घरपोच योजना जी राबवली जाते त्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल थेट घरपोच योजना अशी नाही त्याला द्वारपोच योजना म्हणतात अच्छा दारपणा म्हणजे मागच्या काळात काय होतं की ट्रान्सपोर्टर मग तो माल गोडाऊनमधनं आणणार एफ सी आयचं गोडाऊन कलेक्टरचं गोडाऊन मग त्याच्यात गळती असायची काही प्रवृत्ती पण त्याच्यात बळकावल्या होत्या आणि धान्य कमी जास्ती व्हायचं आणि तक्रारी होत्या आम्ही आता राज्यभरात एक टेंडर सिस्टीम केली जी कलेक्टरांनाच पाहायला सांगितली आमच्यापर्यंत पण येऊ द्यायची नाही त्याचे अधिकारी आम्ही कलेक्टरांना दिले आणि मला सांगायला आनंद होतो की आता दोन किंवा तीन जिल्हे जर सोडले तर बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये द्वारपोच योजना आहे म्हणजे ट्रकमधनं जो माल गोडाऊन गोडाऊनमधनं उचलला जातो तो थेट त्याच्या दुकानामध्ये मोजून दिला जातो मागच्या काळात लोकांना वाहनं आपली आणावी लागायची कोणी टेम्पो आणायचा कोणी रिक्षा आणायचा कोणी अर्धस न्यायचा आणि मग खूप त्यातनं प्रश्न निर्माण व्हायचे आता ही योजना फार चांगल्या पद्धतीने आपण सुरू केली आणि त्या ट्रकवर देखील मशीन बसवलेलं आहे त्यामुळे तो ट्रक कसा कुठे जातो काय जातो याचं पूर्ण लाईव्ह रेकॉर्डिंग आमच्याकडे असतं कोणी मध्ये चोरी करतोय का थांबलाय कशा करता आणि त्यामुळे मला असं वाटतं की जी पी एस सिस्टीम जी म्हणतो त्याची पण आता आम्ही अंमलबजावणी केली दुकानदाराच्या दुकानात माल उतरवला जातो तो ट्रक मन त्याच्या दुकानात ठेवला जातो तिथे तो मोजून दिला जातो परत ही तक्रार नको पाच किलो कमी पडलं तीन किलो कमी पडलं जितका माल आहे तेवढीच नोंद त्याच्यात केली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याला पूर्ण आता आळा बसलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही आमची योजना चालू आहे शिधावाटप वाटप केंद्र जी आहे ती महिला बचत गटांना चालवण्यासाठी देण्याची एक योजना आखली जाते नाही का रेशन दुकानाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या मग त्याच्यात सुप्रीम कोर्टाने आता देशात महिलांचं बळकटीकरण बचत गट या सगळ्या माध्यमातनं महिलांनी बचत गट स्थापन करून जर मागणी केली तर प्राधान्याने आपण त्यांना देतो पण जिथे नसेल तिथे ग्रामपंचायतीला देतो जुने जे दुकानदार आहेत त्यांच्या वारसांना देखील देतो पण मोठ्या प्रमाणावर बचत गट ह्याच्यात सामील झालेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं तिचं काम करतात असं म्हटलं तर सर आता हे डिजिटायझेशन किंवा आधार लिंकिंगमुळे बोगस शिधापत्रिकांना आळा बसतच आहे मात्र अधिक या संदर्भात काही पावलं उचलली जातात का जेणेकरून बोगस शिधापत्रिका येणारच नाहीत आधार मुळे आपण दुबार किंवा मयत किंवा स्थलांतरित असे आपण त्याच्यामध्ये वीड आऊट केले त्यामुळे आपण दोन वेळा मंत्री मोदयाने सांगितलं तसं आपण टार्गेटमध्ये वाढ केली ऑक्टोबर सोळा मध्ये आपण वाढ केली आणि मार्च मध्ये आपण वाढ केली आता परत आपण लोकांना ऍड करतोय आणि आधार डेटाबेसच असा असतो की आपण कुठल्याही माणसाचा दोन वेळा आधार टाकू शकत नाही त्या डेटाबेस मध्ये समजा आधी कसं असायचं ग्रामीण भागात एक शिधापत्रिका शहरी भागात एक शिधापत्रिका तर आता तसं होता होणार नाही कारण एकदा आधार त्याची ग्रामीण भागात टाकला की शहरी भागात तो आधार टाकता येत नाही म्हणजे एखादं कुटुंब ग्रामीण भागात राहत होतं तर त्यांचं नाव सगळं त्या रेशन दुकानात होतं व्यवसायानिमित्त शहरात आले तर तिथे परत वेगळं रेशन कार्ड काढलं होतं आता हे कोणाला करता येणार नाही आणि त्यामुळे दहा लाख जे आत्ता कमी केलेत त्याच्याही पेक्षा जास्ती संख्या ही भविष्य काळात होईल आणि म्हणून आधार शंभर टक्के झालं की हे ओपन आउट होईल आणि याच्यात मग जे डबल घेतलं जात होतं धान्य किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त घेतलं जात होतं त्याच्यावरती कंट्रोल आला आणि मध्ये आपण डाटा क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये बरेचसे असे प्रकार आपण क्लीन केले एका एक कमांड देऊन असे जे डुप्लिकेट आहेत किंवा जे आधार क्रमांकच नाही फक्त फीड करून म्हणजे दहा दा, क्रमांकचा आधारच नाही बारा क्रमांकचा आणि तसे तसे आपण एलिमिनेट केले दोन ठिकाणी दिसतात त्यांना विचारलं बरेच वेळा त्यांनी काही उत्तर दिलं नाही असे पण आपण एलिमिनेट केले यामधूनच ती धान्याची बचत दिसते आणि जास्त लोकांना आपण परत टार्गेटमध्ये डिजिटायझेशन किंवा आधार लिंकिंगमुळे नफाही मिळालेला आहे मग हे जे दुकानदार आहेत जे रास्त भावामध्ये धान्य वितरित करतायत त्यांना काहीतरी <coughs> इतर बँकिंग व्यवहार किंवा महानंद दूध विकण्याची परवानगी देण्यात आली आपण गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ एक दर्जनपेक्षा जास्त आदेश त्यांच्या फायद्यासाठी काढले मंत्रिमंडळ सांगितलं द्वारपोच योजना द्वारपोच योजना आपण दूर केल्या नवीन जीआर काढला ती अंमलबजावणी केली याशिवाय आपण त्यांचा रिबेट होता ते स्वतः जे जिथे ज्या जिल्ह्यांमध्ये उचलत होते ते दहा वर्ष त्याला रिवाइज केलं नव्हतं त्याला आपण करंट रेटनी त्या अमाऊंटला रिवाइज केलं त्यानंतर त्यांना आपण कमिशन त्यांचं दुप्पट केलं तर रुपये क्विंटलला होतं ते आता एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये केले पण आपण वाट ही घातली की मशीनचा व्यवहार असेल तरच तुम्हाला दीडशे रुपये मिळतील कारण आम्हाला पण मशीनचा व्यवहार वाढवायला पाहिजे त्याच्यानंतर आपण दूध बियाणं बी बियाणं ठेवण्याचा अधिकार दिला इतर वस्तू विकू शकतो असं पण आपण त्यांना हे केलं अलीकडे परवानगी दिली जेणेकरून त्याचा व्यवसाय वाढावा आणि उदरनिर्वाह कुटुंबाचा व्हावा हेच आमच्या मनातला हेतू आहे कमिशन किती वाढून वाढवलं तरी शेवटी बाकी चार उद्योग जर झाले आधी कसं होतं की रेशन म्हणजे रेशन आता असं नाही आता त्याला भाजीपाला विकता येतो बी बियाणं विकता येतं दूध विकता येतं आरे दुग ते दुग्धजन्य पदार्थ विकता येतात बँकिंग म्हणून गावात तो ते काम करू शकतो म्हणजे या वेगवेगळ्या वेग मार्गातनं त्याचा टर्नओव्हर जसा वाढेल तसा त्याचा फायदा होईल त्याला त्याच्या पायावरती उभं राहता यावं त्याचा उदरनिर्वाह म्हणून हा सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे आणि खूप आनंदी आहेत त्याच्यामुळे दुकानदार मायक्रो पर... एटीएम स्टँडर्ड असल्यामुळे त्याला शक्य आहे मायक्रो एटीएम स्टँडर्डची ती मशीन आहे जसं एटीएम आहे तर एटीएमच आहे त्यामुळे तो बँकिंग व्यवहार करू शकतो फक्त त्याच्यामध्ये ट्रेजर चेस्ट नाही आहे म्हणजे नोटांचा जे जमा करण्याची छोटी बँकच खेडेगावात सुरू झाली असं समजा अच्छा, अच्छा। पण आता तुम्ही म्हणालात की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा अधिकाधिक जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्ही परवानगी दिली आहे पण असं नाही ना होते की याच्याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे आणि मुख्य जे कार्य आहे मुख्य काम जे आहे वितरण करण्याचं रास्त दरात धान्याचं त्याच्याकडे दुर्लक्ष करतोच आणि कसं आहे की माणूस महिन्यात एकदा किंवा दोनदाच धान्य घेतो हा दिवसा दिवसाला येऊन घेत नाही कोणी कारण ते व्यवहारात त्याला सोयीचं नाही त्यामुळे दुकानदारालाही त्याच्यात वेळ असतो त्याला नोकरनामा करून घरातला माणूसही मदत करू शकतो म्हणजे हे त्याचा एक त्याच्यातनं फायदा होतो आणि आता व्यवहार वाढल्यामुळे त्याच्या फायद्याचाही वाढ होते आणि व्यवहार किती होता ते आम्हाला रोजच्या रोज दिसतात अच्छा त्याचं जे ब्रीद वाक्य मी असं सांगितलं की सगळ्यांचं सगळं सगळ्यांना दिसतं त्या आपल्या संगणीकरणामुळे जसं मंत्री मोदींनी सांगितलं की आपण ड्रिल डाऊन करून आपण दुकान दुकानातले म्हणजे जिल्ह्यापासून तालुका मग दुरकान मग लाभार्थी लाभार्थीने <coughs> केव्हा घेतलं हे इथपर्यंत आपण आणि रोजचे रोज, रोज व्यवहार आपण बघतो <coughs> त्यामुळे हे व्यवहार होत आहेत की नाही याची काळजी आपल्याला कधी पुष्कळ वेळा अकरा वाजता दीड वाजता पाच वाजता काय झालं हे पण आपल्याला दिसत त्यामुळे इतके इतकी पारदर्शकता आली आहे त्यामुळे आता व्यवहार होणार नाही असं शक्यच नाही किंवा आम्हाला कळेल नक्की या कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काही सांगू इच्छिता का नाही मी जनतेला एवढं सांगेन की आम्ही जे काही ह्या खात्यात करतो आहोत हे कोणाच्या विरुद्ध काही करत नाही हे जनतेच्या सोयीकरता करतो शेवटी समाजात पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक चांगले असतात आणि एक दोन टक्के लोक जर चांगले नाही वागले तर त्याची शिक्षा अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना होते आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या सिस्टीम्स पद्धती आम्ही डेव्हलप केल्या आहेत त्या जर आपण शिकलो आणि त्याच्याप्रमाणे वापर केला तर सगळ्यांनाच त्याच्यात मोठा फायदा होणार आहे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा आम्ही कोणावरही आक्सानी काही करत नाही लोकांना पहिल्यांदा शिकवतो त्यांचं प्रबोधन करतो नहीं। नहीं। आणि शेवटी त्या माणसाच्या जीवनात माझ्या खात्यातल्या सेवेमुळे बदल झाला हा आनंद मंत्री म्हणून मला सगळ्यात जास्ती आहे आज तुम्ही दोघेही इथे आलात खूप छान अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या विभागाचे कुठले प्रयत्न आहेत किंवा सार्वजनिक वितरण प्रणालीला बळकट करण्यासाठी कशाप्रकारे पावलं उचलली जातात त्याची विस्तृत माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद याबरोबरच आजचा जय महाराष्ट्र हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतो आहे नमस्कार नमस्कार